पहला पॉइंट होता ब्रीदिंग चा, तो अपन डिटेल मध्ये बघितलं हाउ गैस इज टेकन इन टू द लंग्स और एयर इज टेकन इन टू द लंग्स एंड देन हाउ इट इज गिवन आउट. दैट वॉज द फर्स्ट टास्क ऑफ द रेस्पिरेशन, दैट इज अ ब्रीदिंग. वेन वी टेक कंप्लीट ब्रीद इन और एयर इन एंड देन गिव्स इट आउट, दैट इज वन इंस्पिरेशन इंस्पायरेशन एंड वन एक्सपायरेशन कंबाइनिंगली कॉल्ड एज अ ब्रीद और दैट कंप्लीट रिपीटेशन इज कॉल्ड एज अ ब्रीदिंग. दैट प्रोसेस इज द ब्रीदिंग. देन व्हाट हैपन्स, एयर कम्स इन टू द लंग्स और इन द अल्वियोलाई एट दैट टाइम. व्हाट हैपन्स देन, द गैस विच इज प्रेजेंट विद इन द एयर ऑफ अ डिफरेंट काइंड, दे गेट डिफ्यूज्ड, दिस गैसेस गेट डिफ्यूज्ड इन टू द ब्लड एंड दैट डिफ्यूजन इज अ वेरी सिंपल प्रोसेस एंड दैट यू हैव टू अंडरस्टैंड इन द एक्सटर्नल रेस्पिरेशन. सो फर्स्ट इंपॉर्टेंट इज द अल्वियोला. These alveoli are formed of a simple squamous epithelial membrane, as we discussed earlier as well. बघा, ही alveoli कशाने तयार झालेली असते, simple squamous epithelial membrane ने तयार झालेली आहे आपल्याला बघायला. हा simple squamous epithelial membrane आपल्याला thin असलेला बघायला मिळतो आणि unicellular असलेला बघतो, किंवा आपण त्याला म्हणत सिंगल सेल थिक मेम्ब्रेन असलेला बघायला मिळतो, बरोबर. And this epithelial membrane is situated on the basement membrane, which is also again thin, non-cellular layer. Basement membrane thin and non-cellular sphere बघायला मिळतो. एक पहिली काय हा squamous epithelial membrane, squamous epithelium, बरोबर. एक दुसरी गोष्ट काय, दीज अल्वियोलाय आर गार्डेड और दीज आर कवर्ड विथ अ लार्ज नेटवर्क ऑफ द ब्लड कॅपिलरीज, बरोबर. दुसरं काय, याच्या भोवती कशाचं नेटवर्क आहे, ब्लड कॅपिलरीचं नेटवर्क असलेलं बघायला मिळतं. म्हणजेच ब्लड कॅपिलरीचा जो मेम्ब्रेन आहे तो सुद्धा, किंवा ब्लड कॅपिलरीची वॉल आहे, दॅट इज ऑल्सो फॉर्म्ड ऑफ अ थिन स्क्वॅमस इपिथेलियम अँड द बेसमेंट मेम्ब्रेन. त्याच्या उलट असतं, जर आपण ब्लड कॅपिलरी बघितली तर एक ब्लड कॅपिलरी याच्या कडेनेच आपण काढूया. ऍक्च्युली असं कंटिन्युअस असं नेटवर्क नसतं, पण अनेक कॅपिलरीज एकत्र येतात आणि ते नेटवर्क तयार झालेलं बघायला मिळतं. मुद्दा म्हणून मी एकदम क्लोज असा मेम्ब्रेन किंवा बेसमेंट मेम्ब्रेन पहिल्यांदा काढून देत आहे. दिस इज द बेसमेंट मेम्ब्रेन. देर इज नो स्पेस इन बिटवीन द टू बेसमेंट मेम्ब्रेन्स, इट लुक्स अ सिंगल वन. दोन्ही बेसमेंट मेम्ब्रेन एकच असल्यासारखे दिसतात. म्हणून ह्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती काय असतात, इपिथेलियल सेल्स, स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स ऑफ द कॅपिलरी वॉल, कॅपिलरी वॉलच्या स्क्वॅमस इपिथेलियल सेल्स आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे, आता तीन वेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. एक दोन इपिथेलियम इथंच लगेच, याला काय म्हणूया अल्वियोलाय, ऑफ अल्वियोली, आणि दुसरा स्क्वॅमस इपिथेलियम काय, स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ कॅपिलरी, बरोबर. दोन आणि तिसरी गोष्ट काय, त्या दोघांच्या मध्ये असणारा बेसमेंट मेम्ब्रेन, बेसमेंट मेम्ब्रेन, बेसमेंट मेम्ब्रेन. तीन गोष्टी आपल्याला आहेत अँड दिस थ्री लेअर, स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ अल्वियोलाय, स्क्वॅमस इपिथेलियम ऑफ कॅपिलरी, दीज थ्री डिफरंट टाइप्स ऑफ द लेयर्स आर रिस्पॉन्सिबल टू फॉर्म अ रेस्पिरेटरी मेम्ब्रेन, रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. बघा, रेस्पिरेटरी मेम्ब्रेन कशाने तयार झाला, तीन वेगळ्या प्रकारच्या लेअर्स ने तयार झाला. एक आहे स्क्वॅमस इपिथेलियम, दुसरा आहे ऑफ अल्वियोलाय आणि दुसरा आहे ब्लड कॅपिलरीचा आणि तिसरा आपल्याला असलेला बघायला मिळतो बेसमेंट मेम्ब्रेन. त्या तीन लेअर
थिन लेयर, एकदम थिन लेयर असलेले बघायला मिळतात, दोज आर रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ अ रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. अँड दिस रेस्पिरेटरी मेम्ब्रेन इज यूज फॉर द एक्सचेंज ऑफ द गॅसेस. गॅसेस एक्सचेंज साठी कोण वापरलं जातं? हे रेस्पिरेटरी मेम्ब्रेन्स वापरले जातात. ठीक आहे, एका अरेओलाचा आपण विचार करतोय. फंक्शनल स्ट्रक्चर ऑफ द लंग, फंक्शनल युनिट ऑफ द लंग इज द अरेओला. अरेओला काय आहे? फंक्शनल युनिट आहे. कोणाचं? लंगचं. लंग स्वतः काम करतात, पण त्याच्यातल्या कोण काम करतात? अरेओलाय. अनेक अरेओलाय मिळून जर एक काम केलं तर ते लंगचं काम करतं, बरोबर. म्हणून याला काय म्हणायचं? फंक्शनल युनिट असं. सो दिस इज द फर्स्ट टास्क इन दिस केस ऑफ द अरेओला. अरेओला अगेन दीज आर गार्डेड विथ अ थिन लिक्विड मेम्ब्रेन इनर टू द अरेओला. इनर ल्युमेन ऑफ द अरेओला इज विथ अ स्मॉल लेयर ऑफ अ थिन, अगेन थिन लेयर ऑफ द म्युकस मेम्ब्रेन और लिक्विड मेम्ब्रेन अराउंड इट टू प्रिवेंट डिहाइड्रेशन एज वेल एज टू सपोर्ट द डिफ्यूजन ऑफ द गॅसेस. गॅसेसचं डिफ्युजन करण्यासाठी आपल्याला इथं मध्ये एक लिक्विड मेम्ब्रेन असलेला आपल्याला मिळतो. त्याला आपण लिक्विड लेअर असतो, मेम्ब्रेन म्हणण्यापेक्षा लेअर, लिक्विडचा लेअर त्याच्यावरती आपल्याला प्रोसेस असलेला बघा. असं हे कम्प्लीट स्ट्रक्चर असतं. अँड देर आर आरबीसी इज प्रेझेंट इन दिस ब्लड वेसल्स और ब्लड कॅपिलरी. ब्लड कॅपिलरी मध्ये काय असतं? आरबीसी आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतो. ठीक आहे, असं हे कम्प्लीट स्ट्रक्चर झालेलं बघा. एकच आहे म्हणून मी आरबीसी. ठीक आहे, तर अशा प्रकारचे वेगळे स्ट्रक्चर. सो दिस स्ट्रक्चर इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सटर्नल रेस्पिरेशन. So, how does this exchange of the gases occurs? It is by simple diffusion. काय कुठली प्रोसेस असते याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. गॅस एक्सचेंज, एक्सचेंज साठी कुठली प्रोसेस आहे? साधी सिंपल. इट इज अ सिंपल डिफ्युजन अक्रॉस द मेम्ब्रेन. सिंपल डिफ्युजन अक्रॉस द मेम्ब्रेन. गॅस एक्सचेंज कसा होतो? बाय द सिंपल डिफ्युजन अक्रॉस द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. लक्षात ठेवायचं, कुठल्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस होणार आहे हा, किंवा कुठल्या मेम्ब्रेनच्या भोवती होणार आहे हा? रेस्पिरेटरी मेम्ब्रेन, बरोबर. कसा होणार आहे? सिंपल डिफ्युजन होणार. देन द फेनॉमिनन ऑफ अ सिंपल डिफ्युजन इज दॅट ऑलवेज गॅस डिफ्यूज फ्रॉम द हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन, बरोबर. सिंपल डिफ्युजनचं तुम्हाला झालं असेल, केमिस्ट्री मध्ये झालं असेल, फिजिक्स मध्ये झालं असेल, मेबी झालं असेल ना सिंपल डिफ्युजन. व्हॉट इज सिंपल डिफ्युजन? वेन अ मॉलिक्यूल ट्रॅव्हल्स ऑर पास फ्रॉम द हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज कॉल्ड एज अ सिंपल डिफ्युजन विदाउट यूज ऑफ एनी काइंड ऑफ एनर्जी. देर इज नो एनी काइंड ऑफ एनर्जी एक्सपेंडिचर. एनर्जी एक्सपेंडिचर आहे का तिथं? नाही, काही गरज नाही एनर्जी एक्सपेंडिचर, बरोबर. एनर्जी लागते का? नाही. कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट इटसेल्फ ऍक्ट्स, इटसेल्फ प्रोव्हाइड्स द पोटेन्शियल एनर्जी टू ट्रान्सपोर्ट द गॅसेस ऑर टू डिफ्यूज द गॅसेस. क्लिअर? म्हणजे साधं तुम्हाला एक्सपेरिमेंट असेल, कधी तरी तुम्हाला माहित असेल एक असा टास्क आहे आणि इथं सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, इकडे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे शुगरचं, इकडे 10 मॉलिक्युल्स आहेत आणि इकडे 2 मॉलिक्युल्स. So what will happen? This molecule pass from the higher concentration to the lower concentration, and that phenomenon is the simple diffusion. Same thing happens here in the external respiration. So how? Only two gases we are thinking of. There are many different gases present in the air. Those are also passing through the membrane, but their concentration is completely different. So they are not significantly contributing into the transport. So only two gases we are thinking of, that is the carbon dioxide and the oxygen. When you look at the carbon dioxide, CO2 inside the alveoli, because they come through the air. Baga, inspiration kela, inspiration through kay honar hai, CO2 yenar hai ani oxygen pan yenar hai, barobar, O2 yenar hai. Level of the oxygen or concentration of oxygen in the air is represented in the form of a partial pressure. त्याला काय म्हणायचं?
पार्शियल प्रेशर रिप्रेजेंट करते व्हाट इज पार्शियल प्रेशर सपोज देर आर फाइव गैसेस ए बी सी डी आणि ई असे पांच गैसेस आहेत एका एअर मध्ये काय पांच गैस आहेत हा किती प्रपोर्शन मध्ये आहे दैट इज देअर पार्शियल प्रेशर हा किती प्रपोर्शन मध्ये आहे म्हणजे समजा पांच गैसेस आहेत पण दहा प्रपोर्शन मध्ये आहे ठीक आहे इट इज ऑफ थ्री प्रपोर्शन इट इज ऑफ वन प्रपोर्शन इट इज ऑफ पॉइंट फाइव प्रपोर्शन बरोबर इट इज ऑफ टू प्रपोर्शन किती झाली बघा ठीक आहे इट इज ऑफ थ्री प्रपोर्शन अगेन 3.5 प्रपोर्शन बरोबर झालं 10 झालं झालं ना 10 ठीक आहे तर असं आहे किंवा काही पण असेल देन हाऊ मच इज द पार्शियल प्रेशर फॉर दिस ई ई विल बी द 3 पार्शियल प्रेशर टोटल प्रेशर एक्झर्टेड बाय ऑल दिस गॅसेस बरोबर इज एक्स काही असेल एक्स असेल हे टोटल प्रेशर या पाच गॅसेस ने एक्झर्ट केलेलं किती असेल एक्स असेल पण ह्या गॅसचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे 3 आहे आता बघा टोटल किती आहे 10 दिस ऑल गॅसेस कंबाइनली क्रिएट अ प्रेशर और क्रिएट अ कॉन्सन्ट्रेशन करण्याचं 10 बरोबर देन व्हाट इज द प्रेशर ऑफ दिस ई दॅट इज 3 व्हाट इज द प्रेशर ऑफ सी दॅट इज 0.35 ओके सो दॅट इज द पार्शियल प्रेशर ऑफ दॅट गॅस सो लाईक वाईज वेन वी काउंट ऑल डिफरंट गॅसेस प्रेझेंट इन द एअर present in the air and then calculate the partial pressure of these all different gases barabar kya vegra gases cha apan partial pressure kadle when we look at the alveoli in the alveoli pp apne kada agodar ami jasti jast p vapra fakt p vapra partial pressure sathi p vapra pan ata book madhe mala vatto pp asa don da vaprlela mun mi tech terminology tithe gelo pp co2 इज इक्वल टू 40 mmHg रिमेंबर किती येतो 40 mmHg आहे बघा 40 mmHg आणि पीपी ओ टू इन द अलिओलाय इज 104 सांग सिंपल बरोबर काय 40 mmHg काय पीपीओ टू पीसीओ टू पीपी सीओ टू आणि पीपीओ टू काय आहे 104 mmHg आता मी तिथं पुन्हा पुन्हा युनिट काही लिहित नाही ठीक आहे वेन यू लुक इन टू द ब्लड ब्लड मध्ये जर बघितलं मी आता फक्त बाहेर जातो पीपी सीओ टू इज 45 mmHg बरोबर आणि ओ टू आपल्याला पीपी ओ टू इज इक्वल टू 40 mmHg एवढा क्रिटिकल अनालिसिस काय होता पीपी सीओ टू ब्लड मधला किती आहे 45 आहे पीपी ओ टू 40 आहे अलिओलाय मधला पीपी सीओ टू किती आहे 40 आहे बरोबर पीपी ओ टू 104 देन व्हाट विल बी द मुवमेंट ऑफ द गॅसेस देन व्हाट हॅपन्स इट इज ऑब्व्हियस एज द प्रिन्सिपल ऑफ द सिंपल डिफ्युजन व्हाट हॅपन्स द गॅस विल ट्रान्सपोर्टेड ऑर इट विल मूव फ्रॉम द हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन सो कंट्रोल दिस पीपी पार्शियल प्रेशर इज नथिंग बट द कॉन्सन्ट्रेशन पार्शियल प्रेशर म्हणजे काय कॉन्सन्ट्रेशन आहे बरोबर मग याचं कॉन्सन्ट्रेशन समजा कार्बन डायऑक्साइड चं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त आहे कार्बन डायऑक्साइडचं कॉन्सन्ट्रेशन कुठे जास्त आहे ब्लड मध्ये की अल्व्होलाय मध्ये हा नंबर्स आहेत तुमच्याकडे इट इज मोर इन द ब्लड देअरफॉर व्हॉट हॅपन्स सीओ टू फ्रॉम द ब्लड एंटर्स इन टू द अल्व्होलाय सीओ टू कुठून कुठे जातो ब्लड करून अल्व्होलाय सो मुवमेंट ऑफ द सीओ टू इज कम्प्लिटली डिफरंट सीओ टू ची मुवमेंट आपल्याला डिफरंट असलेली बघायला मिळते
When we think of the other gas which have another kind of a partial pressure, that is partial pressure of the oxygen is 104 in the alveolar lumen. Alveoli cha lumen madhe partial pressure oxygen se kiti hai 104 hai. Blood madhe kiti hai 48 barobar 48 mm. Then what will be the result? Again simple diffusion principle, higher concentration to the lower concentration. Which one is the higher, 40 or 104? 104 is the higher. So oxygen will move from the higher concentration, that is 104, to the 40. Clear? So oxygen moves from alveolar lumen to the blood. Result kya hoga? Alveolar cha lumen madhun blood madhe kon yeil? Oxygen yeil. Ani carbon dioxide kya hoil? Blood madhun lumen madhun. This will be the simple diffusion and this will be the simple gases exchange in the external respiration. External respiration madhe fakt asha sadhya simple form madhe aplyala kay jhalela baghayla milto, gases exchange zhalela baghayla milto. So only you have to think of the partial pressure of the gases in the alveoli and in the blood. Doni tikani baghayche aplyala alveoli madhe kay ahe ani blood madhe kay, ha doni cha difference jar apan kadla तर डोक्यामध्ये एकच फिट ठेवायचं, लक्षात ठेवायचं सिंपल डिफ्युजनचं प्रिन्सिपल कायम डोक्यात ठेवायचं. आता इथं सगळीकडे कुठेही जा आपल्या पूर्ण रेस्पिरेशन मध्ये सिंपल डिफ्युजनचं फेनॉमिनल, बाकी काही नाही. ठीक आहे, जिथं जिथं ऍक्टिव्ह असेल त्या त्या वेळेस मी सांगेन, पण सिंपल डिफ्युजन शिवाय रेस्पिरेशनची प्रोसेस पूर्णच होत नाही. कारण इट इज नॉट अ बेनिफिशियल दॅट टू एक्सपेंड एनर्जी फॉर दिस काइंड ऑफ द एक्सचेंज. ए रेस्पिरेशन साठी एनर्जी एक्सपेंड करणं जास्त आपल्याला परवडणार नाही. देअरफोर व्हाट आवर बॉडी डू, इट डू विथ अ सिंपल डिफ्युजन. ओके, अगेन्स्ट द ऑर टुवर्ड्स द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट जसं असेल ऑर विथ द अलॉन्ग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट दिस गॅसेस पासेस अलॉन्ग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. अनादर, गॅसेस मूव्स अलॉन्ग द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, नॉट अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. रिमेंबर, सो कॉन्सन्ट्रेशन इज हायर of the oxygen into the alveoli and lower into the blood, therefore oxygen passes to the blood. In case of the carbon dioxide is higher in the blood and lower in the alveoli, therefore carbon dioxide passes into the alveoli and then it may be given out with the expiration process. Na carbon dioxide bahar takla jail ani baki cha oxygen aat madhe atla. Clear? Asha paddhati he kadhi paryant hota. For example, how much it will be happening that oxygen will come in and carbon dioxide go out till the equilibrium is maintained. हे कधी पर्यंत होणार आहे? इक्विलिब्रियम मेंटेन. सेम सिंपल डिफ्युजनचा तो पुढचा पार्ट आपल्याला सांगता येईल. सो दिस गॅसेस ऑर द मॉलिक्युलर मूवमेंट इज टिल द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट्स आर मेंटेन्ड इन इक्विलिब्रियम. कधीपर्यंत ही मुवमेंट होते? का सारखं हा टोटल जो आहे 104 एवढा ऑक्सिजन आतमध्ये येईल का? तर येणार नाही. इट विल कम टिल दिस बोथ द कॉन्सन्ट्रेशन गेट इक्वलाइज. दोन्ही कॉन्सन्ट्रेशन इक्वलाइज होत नाही तोपर्यंत हे एकमेकांकडे मूव्ह होत राहतील. आणि ज्यावेळेस इक्वल कॉन्सन्ट्रेशन होईल दोन्हीकडनं, त्यावेळेस दॅट विल नॉट बी फर्दर मुवमेंट. देअर विल नॉट बी फर्दर मुवमेंट. पुन्हा त्याच्यामध्ये मुवमेंट होईल नाही होणार. पण तसं होऊ दिलं जात नाही, कारण इमिडिएटली द ऑक्सिजन फ्रॉम दिस कॅपिलरी इज ट्रान्सपोर्टेड टू द टिश्यू. ऑक्सिजन इथून कुठे ट्रान्सपोर्ट केला जातो? इमिडिएटली टिश्यूकडे. आणि टिश्यूकडून कार्बन डायऑक्साइड कुठे आणला जातो? इथं. ते कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट इक्वली मेंटेन करण्यासाठी आपल्याला सर्क्युलेशन असलेलं बघायला मिळतं. क्लिअर? सो इट इज अ एक्सटर्नल रेस्पिरेशन इन विच द गॅसेस आर ट्रान्सपोर्टेड फ्रॉम द अल्व्होलार मेम्ब्रेन अल्व्होलार ल्यूमेन टू द ब्लड और विद इन द ब्लड. दॅट्स इट. ओके, क्लियर? लक्षात राहील बघा. सो इट इज अ व्हेरी सिंपल फेनॉमिना इन विच गॅस आर गॅसेस बोथ कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन आर एक्सचेंज्ड. सो इट इज अ गॅसेस एक्सचेंज. अँड सो काही गोष्टी इथं रिमेंबर लक्षात ठेवण्यासारख्याच आहेत. यू हॅव टू रिमेंबर इन डिटेल दॅट इज अ रेस्पिरेटरी मेम्ब्रेन, हाऊ इट इज फॉर्म, ह्या टेक्निकल गोष्टी आहेत.
थिन असतो, कसा तयार झालेला असतो, त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि सिंपल डिफ्युजनचा फेनॉमेन लक्षात ठेवायचा, फिगर्स लक्षात ठेवायच्या, हा प्रॉब्लेम पूर्ण सॉल्व्ह झालेला बघायला मिळेल. क्लिअर? ओके, ठीक आहे. अगेन यू कॅन सिम्पली जस्ट टू हॅव अ सम इनसाइट और सम लॉजिक. व्हाट हॅपन्स समटाइम्स, सम पीपल गेट सफोकेटेड. काही लोकांना सफोकेशन होतं किंवा काही ठिकाणी सफोकेशन होतं, बरोबर, गर्दीमध्ये गेला गुदमरतो. व्हाट हॅपन्स इन दॅट सिच्युएशन, सफोकेशन होतं त्यावेळेस काय होत असेल? कॅन यू इमॅजिन? देर इज अ डिक्रीज इन द पार्शियल प्रेशर ऑफ अ ऑक्सिजन अँड इन्क्रीज इन द पार्शियल प्रेशर ऑफ अ कार्बन डायऑक्साईड. बघा, एकत्र जर आपण गोळक्याने राहिलो आणि एअर जर एका खोलीमध्ये अनेक जर लोकांनी, तर काय होणार आहे? कार्बन डायऑक्साइड बाहेर येत आहे. सो कॉन्सन्ट्रेशन इन द सराउंडिंग ऑफ द कार्बन डायऑक्साइड विल बी मोर. देन व्हॉट विल हॅपन? देर विल नॉट बी कार्बन डायऑक्साइड एक्सचेंज. अँड देन अगेन अनदर वे, ऑक्सिजन युटिलायझेशन इज मच मोर बाय द ऑल डिफरंट इंडिव्हिज्युअल्स. सगळ्या इंडिव्हिज्युअल एका खोलीमध्ये असल्यामुळे गॅस एक्सचेंज होत नाही आणि म्हणून काय होईल, सगळे इंडिव्हिज्युअल तर ऑक्सिजन वापरतात. सो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इन द एअर विल बी डिक्लाइन अँड देअर फोर व्हॉट विल हॅपन, देर विल बी सफोकेशन. म्हणून गर्दीमध्ये आपल्याला सफोकेट व्हायला लागतं, बरोबर. गर्दीमध्ये आपल्याला काय व्हायला लागतं, सफोकेशन व्हायला लागलेलं बघायला मिळतं. कधीही बघायचं, कुठं एखाद्या बसमध्ये वगैरे कचर खचून भरलेली बस आहे, अशा बसमध्ये आपल्याला जास्त वेळ थांबू वाटत नाही. मग त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं सुद्धा बघितलं असेल, आता ते होत नाही खरं, तर आम्ही लहान असताना हे ह्या घटना घडायच्या, लग्नाच्या वराड्यामध्ये हे प्रकार घडायचे. मोठे ट्रक असायचे, कंपाऊंड केलेले सगळं काही, एअर आतमध्ये एअर टाईट सगळे असायचे, त्याच्यामध्ये सगळी माणसं भरलेली असायची, मागून फक्त रिकामा असायचं आणि सगळेजण आम्ही आतमध्ये बसलेलो असतो. मग त्याच्यात कोणीतरी ओमेटिंग केलेलं आहे, आता ते लक्षात येतं की ते ओमेटिंग का करायचं. तर जे काही तास दोन तास आहे ऑक्सिजन जास्त लागायचा, ऑक्सिजन जास्त लागला ऑक्सिजन कमी व्हायचा, त्या माणसाला चेक करायची वगैरे वगैरे वगैरे. किंवा बसमध्ये कधी कधी बघा, बसमध्ये बस लागते असं म्हणतो ना आपण, बस लागते, जे अशी काही लागत नाही पण टर्म आहे, ठीक आहे, लागते. म्हणजे नेमकं काय होतं? सफोकेशन. ठीक आहे, दे कॅनॉट बिअर दॅट मच ऑफ द लो ऑक्सिजन लेवल. ठीक आहे, अशा गोष्टी आपल्याला इथं झालेल्या बघायला मिळतात. आणि मग ऑक्सिजन लेवल जर डिक्रीज झाली तर गॅसेस एक्सचेंज कमी होणार, गॅसेस एक्सचेंज कमी झालं की लगेचच आपल्याला त्याचा रिझल्ट दिसणार. क्लिअर? तर ही एक गोष्ट आपल्याला अशा ह्या फिगर्स मध्ये जरा बदल झाला की डिफ्युजन विल बी चेंज, दॅट ऑल्सो यू हॅव टू कीप इन माइंड. बघूया अनदर इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इन दिस रेस्पिरेशन, दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन. त्याच्यानंतर आता आपण कुठपर्यंत गेलाय, ऑक्सिजन ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साइड कुठपर्यंत गेलो आपण, ब्लड पर्यंत, बरोबर, विथ इन द ब्लड. म्हणजेच एअर मधून कुठे आणला, लंग्स मध्ये आणला, अलिवरमध्ये आणला, दॅट इज अ ब्रीदिंग. अँड विथ द इंटरनल रेस्पिरेशन, सॉरी एक्सटर्नल रेस्पिरेशन, गॅस हॅज एंटर्ड इन टू द ब्लड. नाव फ्रॉम द ब्लड अर ब्लड कॅपिलरी ऍट द लंग has to carry this oxygen to the tissue. कारण लंग्स ला फक्त ते ऑक्सिजन लागतो का, लंगच्या टिश्यू लागतो का, नाही, माझ्या मसल्सला सुद्धा लागणार आहे, पायाच्या मसल्स, डोक्याच्या नर्व्हसेस असतील, ह्या सगळ्यांना ऑक्सिजन लागणार. सो दॅट ऑक्सिजन शुड बी प्रोव्हाइडेड टू द डिफरंट टिश्यू इन द बॉडी. सो व्हॉट विल हॅपन, दिस ब्लड कॅरीज द ऑक्सिजन, देन हाउ दिस ब्लड हॅज एबिलिटी टू कॅरी द ऑक्सिजन, दॅट इज द अनदर क्वेश्चन. And that we can solve with an internal respiration. Internal respiration. In the internal respiration, there is a gaseous exchange, especially of a, first we think of the oxygen, O2 transport. पहिल्यांदा आपण कोणाचा ट्रान्सपोर्ट बघूया, ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्ट होतं, अँड देन विल टॉक अबाउट द कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट. हे ट्रान्सपोर्ट कुठून कुठं होईल? दिस इंटरनल रेस्पिरेशन इज फ्रॉम ब्लड, ब्लड टू टिश्यू.
बघा ब्लड टू टिश्यू दोन्ही प्रकार आहेत. फ्रॉम ब्लड टू टिश्यू आणि फ्रॉम टिश्यू टू ब्लड दोन्ही प्रकारे होतो. याचं कारण असं ब्लड टेक्स द ऑक्सिजन अँड देन कॅरी टू द टिश्यू, इट डिलिव्हर्स टू द टिश्यू अँड टेक्स द कार्बन डायऑक्साइड देयर अँड देन कम्स बॅक. दॅट कम्प्लीट प्रोसेस इज द इंटरनल रेस्पिरेशन. बघा म्हणजेच काय अलिओलाय बरोबर, अलिओलायची कॅपिलरी ब्लड, इथून ऑक्सिजन कुठे नेला जाईल ओटू टिश्यू पर्यंत नेला बरोबर. टिश्यू मध्ये जो कार्बन डायऑक्साइड तयार झाला तो माघार्यांना पाहिजे बरोबर टू द लंग्स. दिस कम्प्लीट प्रोसेस इज नथिंग बट द इंटरनल रेस्पिरेशन. त्या पूर्ण प्रोसेसला काय म्हणायचं इंटरनल रेस्पिरेशन असं म्हणायचं. एक्सचेंज ऑफ द गॅसेस बिटवीन द ब्लड अँड द टिश्यू दॅट मे बी ऑफ ऑक्सिजन मे बी ऑफ कार्बन डायऑक्साइड, दॅट कम्प्लीट प्रोसेस इज नथिंग बट द इंटरनल रेस्पिरेशन. सो इन केस ऑफ दिस ऑक्सिजन, ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड थ्रू द टू डिफरंट काइंड्स ऑफ द कंपोनेंट्स. दोन वेगळ्या प्रकारच्या कंपोनंट मधून आपल्याला ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केलेला बघायला मिळतो. एक आपल्याला असलेला बघायला मिळेल आरबीसीचा कंपोनंट, आरबीसी रेड ब्लड सेल्स बरोबर. रेड ब्लड सेल्स आर लोडेड विथ अ हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन बघा कशाने लोड केलेले असतात त्या हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इज अ ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन. हिमोग्लोबिन काय ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन, क्लियर? दोन गोष्टी लक्षात आहे म्हणून आरबीसी. अँड अगेन दिस ब्लड डू हॅव एबिलिटी टू ट्रान्सपोर्ट द ऑक्सिजन थ्रू द प्लाझ्मा एज वेल. प्लाझ्मा डिफ्युजन, डिफ्युजन बरोबर. प्लाझ्मा मधून सुद्धा ऑक्सिजन जाऊ शकतो पण त्याचं प्रपोर्शन कमी आहे. अबाउट 3% ऑफ द टोटल ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेड इज थ्रू द प्लाझ्मा. किती? 3%, फक्त 3%. अँड रिमेनिंग 97% इज कॅरीड थ्रू द आरबीसीस. बघा मॅक्झिमम रोल इज प्लेड बाय द आरबीसीस. आरबीसी सगळ्यात जास्त रोल प्ले करतो हे कायम लक्षात ठेवायचं. प्लाझ्मा, प्लाझ्मा काय करतो कमी रोल प्ले करतो. किती करेल? 3% रोल, क्लिअर? हे टेक्निकल म्हणून लक्षात ठेवायचं. म्हणजे आपण फक्त प्लाझ्मा बद्दल काही जास्त डिस्कस करायची गरज नाही बिकॉज व्हॉट एव्हर द ऑक्सिजन कम्स इन द ब्लड सम ऑफ द ब्लड सम ऑफ द ऑक्सिजन रिमेन्स इन द ब्लड इन द प्लाझ्मा. काही तर प्लाझ्मा मध्ये जसा आहे तसाच राहतो त्याच्यामुळे त्याच्यात काही जास्त बदल होत नाही. काय होतं की जसं पाण्यामध्ये ऑक्सिजन डिफ्यूज होतो तसाच प्लाझ्मा मध्ये डिफ्यूज झालेला असतो आणि इट इज जस्ट ट्रान्सपोर्टेड. इंटेन्शनली काय ट्रान्सपोर्ट होत नाही. प्लाझ्मा ट्रान्सपोर्ट केला जातो म्हणून त्याच्याबरोबर हा ट्रान्सपोर्ट केला जातो आणि तिथं सुद्धा एक्सचेंज होऊ शकतो. ठीक आहे, होऊ शकतो, पहिलंच असंही नाही, होऊ शकतो. कधी कधी गरज लागली, जास्त ऑक्सिजनची गरज लागली तर प्लाझ्मा मधून सुद्धा तो बाजूला काढला जातो. तिथं सुद्धा डिफ्युजन होतं, तिथं सुद्धा त्याच पद्धतीनं डिफ्युजन झालेलं बघायला मिळतं. क्लिअर? बघायला आपण आपल्याला सगळ्यात मेजर रोल प्ले केलेला बघायला मिळेल तो म्हणजे आरबीसी किंवा हिमोग्लोबिन ना, म्हणून आपण आरबीसीचा जास्त विचार करणार आहोत. एचबी इन द आरबीसी, आरबीसी मध्ये काय एचबी हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन इज अ प्रोटीन विच इज फाउंड ऑफ द टू डिफरंट टाइप्स ऑफ द कंपोनंट. दोन वेगळ्या कंपोनंट बनलेला आपल्याला बघायला मिळतो. एक आपल्याला कंपोनंट असलेला बघायला मिळतो ग्लोबिन, ग्लोबिन कंपोनंट आहे बरोबर. आणि दुसरा आपल्याला कंपोनंट असलेला बघायला मिळतो हिम बरोबर. दिस हिम इज फॉर्म ऑफ अ डिफरंट काइंड्स ऑफ द पॉर्फायरिन रिंग्स. वेगवेगळ्या प्रकारच्या पॉर्फायरिन रिंग्स न आपल्याला हा हिम कंपोनंट बनलेला बघायला मिळतो. आणि त्या हिम कंपोनंट मध्ये आपल्याला काय असलेला बघायला मिळतो आयर्न असलेला. हिम कंपोनंटला की कंपोनंट हिम मधला की कंपोनंट कुठला आहे आयर्न बरोबर. इच हिमोग्लोबिन मोलिक्यूल इज फॉर्म्ड ऑफ द फोर ग्लोबिन मोलिक्यूल्स. प्रत्येक हिमोग्लोबिन हा किती ग्लोबिन न बनलेला असतो? चार ग्लोबिन न बनलेला असतो बरोबर. अल्फा वन, अल्फा टू, बीटा वन, बीटा टू. अल्फा चेन दोन असतात, बीटा चेन दोन असतात बरोबर.
म्हणून हा हिमोग्लोबिनचं फॉर्म्युला लिहित असताना अल्फा टू बीटा टू असंही म्हटलं दोन आहे मी आता इथं वन टू हे काय वेगळा नाही सेमच आहे इथं एक अल्फा असतो इथे एक अल्फा असतो इकडे एक बीटा आहे इकडे एक बीटा आहे क्लिअर तर अशा पद्धतीनं चार हिमोग्लोबिन मॉलिक्युलनं आपल्याला काय बघितलं चार ग्लोबिन मॉलिक्युलनं किंवा हिमोग्लोबिननं एक मोठा हिमोग्लोबिन तयार झालेला असतो बिकॉज इट इज अ क्वॉटर्नरी स्ट्रक्चर हिमोग्लोबिन टू हॅव क्वॉटर्नरी स्ट्रक्चर ऐकलं असेल कधी तरी स्ट्रक्चर मध्ये आपण मेन्शन केलं होतं हिमोग्लोबिन कसं असतं क्वॉटर्नरी स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यात किती एका ग्लोबिन मध्ये किती आहे एक हिम आणि एक आयर्न बरोबर आणि जर आपण विचार केला कंप्लीट हिमोग्लोबिन मॉलिक्यूलचा किंवा कंप्लीट हिमोग्लोबिन स्ट्रक्चरचा देर आर फोर हिमोग्लोबिन सॉरी फोर आयर्न मॉलिक्यूल एज देर आर फोर हिम कंपोनंट्स ऑर हिम ग्रुप अँड देअर फोर फोर आयर्न मॉलिक्यूल्स आर प्रेझेंट इन ईच हिमोग्लोबिन मॉलिक्यूल प्रत्येक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल मध्ये किती आयर्न मॉलिक्यूल असतात चार अँड ईच आयर्न मॉलिक्यूल दिस आयर्न मॉलिक्यूल हॅज अ कपॅसिटी टू बाइंड विथ द ऑक्सिजन बघा ह्या आयर्न मॉलिक्यूलला कसली कपॅसिटी असते ऑक्सिजन बाइंडिंग कपॅसिटी आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळते अँड देअरफोर दिस ईच हिमोग्लोबिन मॉलिक्यूल हॅज कपॅबिलिटी टू कॅरी फोर मॉलिक्यूल्स ऑफ ऑक्सिजन बघा काय सांगितलं मी पहिल्यांदा हिमोग्लोबिन आहे हिमोग्लोबिन कशाने तयार झालं ग्लोबिन आणि हिमन पण किती ग्लोबिन मॉलिक्युल्स असतात चार असतात म्हणजेच किती हिम झाले चार झाले चार हिम मध्ये किती फेरस आहेत एका हिम मध्ये एक फेरस तर चार मध्ये किती चार फेरस प्रत्येक फेरस कशाला बाइंड होतो एका ऑक्सिजनला बाइंड होऊ शकतो बरोबर म्हणजेच किती ऑक्सिजनला एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनला बाइंड होऊ शकतो चार क्लिअर सो ईच हिमोग्लोबिन कॅरीज अ फोर ऑक्सिजन मॉलिक्युल्स ऍट अ टाइम लक्षात ठेवा ही एक कपॅसिटी आपल्याला हिमोग्लोबिनची लक्षात ठेवायची व्हॉट हॅपन्स देन ऍज सून ऍज इन द ब्लड दिस ऑक्सिजन कम्स ऑक्सिजन आला इमिडिएटली दिस ऑक्सिजन कंबाइन्स विथ हिमोग्लोबिन ऑक्सिजन कुठं कंबाइन होतो हिमोग्लोबिनला कुठं बाइंड होत आहे फेरसला बाइंड डोक्यात असते फेरसला बाइंड होतो आहे ठीक आहे देन इट इज कन्वर्टेड इन टू द एच बी ओ टू हा कशात कन्वर्ट केला एच बी ओ टू मध्ये कन्वर्ट क्लिअर दिस इज द ऑक्सिजन दिस इज द हिमोग्लोबिन दिस इज द ऑक्सी हिमोग्लोबिन ऑक्सी हिमोग्लोबिन एक आहे ऑक्सी हिमोग्लोबिन बट दिस बाइंडिंग ऑफ द ऑक्सिजन टू द हिमोग्लोबिन इज रिव्हर्सिबल हे कसं बाइंडिंग असतं रिव्हर्सिबल असलेलं बघायला मिळतं काय लक्षात इट इज अ रिव्हर्सिबल बाइंडिंग रिव्हर्सिबल बाइंडिंग ऑकर्स वेन इट्स दिस बाइंडिंग ऑकर्स वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बाइंडिंग मॉलिक्यूल इज हायर बाइंडिंग मॉलिक्यूल म्हणजे कुठला इथं ऑक्सिजन ऑक्सिजन इज अ बाइंडिंग मॉलिक्यूल When this concentration of oxygen is higher at that time, oxygen binds to the hemoglobin. And if this oxygen concentration decreases to the lower concentration at that time, the oxygen bound to the hemoglobin will get dissociated. म्हणून ही reversible process सुद्धा आपल्याला असलेली बघा ना reversible. But it does not happen reversible in the alveoli. Alveoliच्या कॅपिलरीमध्ये अलिओला कॅपिलरीमध्ये ही आपल्याला जास्त झालेली बघायला मिळत नाही क्लिअर तर लक्षात ठेवायचं हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इज प्रेझेंट इन द म्हणून मी इथं छोटी लिहितो अलिओलामध्ये असं होत नाही पण असं होऊ शकतं याच्यासाठी मी छोटा बांधा लावतोय ठीक आहे मेजर प्रोसेस इज फॉर्मेशन ऑफ द ऑक्सी हिमोग्लोबिन ठीक आहे ऑक्सिजन बाउंड हिमोग्लोबिन क्लिअर एक लक्षात आलं की कसा कशा पद्धतीने ऑक्सिजन बाइंड होतो बघूया This, as I said, oxygen binding is a reversible process or it is a competitive binding as well, sometimes. There are many different factors which are contributing into the binding of the oxygen to the hemoglobin.
हिमोग्लोबिन ऑक्सिजन बाइंडिंग वेगवेगळ्या कारणाने आपल्याला महत्त्वाचं असलेलं बघा ना. देयर आर मेनी डिफरेंट फॅक्टर्स व्हिच अफेक्ट्स द बाइंडिंग ऑफ द हिमोग्लोबिन एंड ऑक्सिजन. ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनचं बाइंडिंग आपल्याला वेगवेगळ्या फॅक्टरने कंट्रोल केलेलं बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल CO2, इफ दिस CO2 इज मोर ऍट दॅट टाइम ऑक्सिजन बाइंडिंग बाइंडिंग टू हिमोग्लोबिन इज लो. हे मी उदाहरण लिहितो बघा एकदम की एक्स्ट्रॅक्टेड सेंटेन्सेस आहेत म्हणून तुम्ही हे नोट डाऊन करा अंडरस्टँड करायचं सोपं आहे. मी बाण वरती दाखवला की वाढलेलं असतं म्हणायचं आणि बाण खाली दाखवला की कमी झालेलं असतं म्हणायचं. मी आतापर्यंत बाण वरती आणि बाण खाली दाखवलं की ते डोक्यातच ठेवायचं हेच असतं ठीक आहे. ऑक्सिजन कधी ऑक्सिजन बाइंडिंग कधी कमी होते हिमोग्लोबिन बरोबर कधी कमी होते व्हेन देयर इज अ CO2 कॉन्सन्ट्रेशन इज हायर. हाऊ दिस CO2 कॉन्सन्ट्रेशन इज रिस्पॉन्सिबल टू इन्क्रीज द एच प्लस आयन. ही CO2 कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे एच प्लस आयन अँड देअर फोर वॉट हॅपन्स डिक्रीजेस पीएच डिक्रीजेस पीएच ऑफ ब्लड. काय केलं एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन वाढलं की पीएच काय होतो डिक्रीज होतो बरोबर डिक्रीज होतो बिकॉज पीएच इज द निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन बरोबर निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन बरोबर. म्हणून एच प्लस आयन वाढले की पीएच काय झाला डिक्रीज झाला. दिस डिक्रीज पीएच इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिक्रीज इन द ऑक्सिजन बाइंडिंग कपॅसिटी टू द हिमोग्लोबिन. ऑक्सिजन बाइंडिंग टू द हिमोग्लोबिन डिक्रीजेस द ऑक्सिजन बाइंडिंग टू द हिमोग्लोबिन क्लियर. साधं सिंपल आपल्याला बघायला मिळतं म्हणजे CO2 जर वाढला तर ऑक्सिजन बाइंडिंग काय होणार आहे कमी होणार. साधं सिंपल ऑक्सिजन बाउंड होऊ शकणार नाही का तर एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. सो पीएच इज अ फर्स्ट इम्पॉर्टंट की कंपोनंट विच अफेक्ट्स द ऑक्सिजन बाइंडिंग टू द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनला ऑक्सिजन बाइंडिंग प्रिव्हेंट करण्यासाठी और अफेक्ट करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा कंपोनंट कुठला आहे पीएच आहे. डायरेक्टली कार्बन डायऑक्साइड डू नॉट कॉन्ट्रीब्यूट इन टू द डिक्रीज इन द बाइंडिंग कपॅसिटी ऑफ द ऑक्सिजन टू द हिमोग्लोबिन बट पीएच डू पीएच मात्र तो कॉन्ट्रीब्यूट करतो आणि ऑक्सिजन कार्बन डायऑक्साइड कसा पीएच काय करतो कमी करतो बरोबर. आणि कमी झाला की ऑक्सिजन बाइंडिंग कपॅसिटी आपल्याला कमी झाली की बघा एक आपल्याला दुसरा वेगवेगळ्या प्रकारचे कंपोनंट सुद्धा त्याच्यामध्ये असेल. टेम्परेचर टेम्परेचर इफ टेम्परेचर इन्क्रीजेस ओ टू बाइंडिंग बाइंडिंग टू हिमोग्लोबिन डिक्रीजेस. अगेन अनादर टेम्परेचर वाढलं की काय होतं ऑक्सिजन बाइंडिंग कशी बट हाऊ डज इट हॅपन व्हेन वी हॅव इन्क्रीज इन द टेम्परेचर मे बी ऑफ एन्व्हायरमेंट ऑर द ब्लड इट विल डिक्रीजेस द ऑक्सिजन डिफ्युजन कपॅसिटी इट डिक्रीजेस द ऑक्सिजन सोल्युबिलिटी. ऑक्सिजनची सोल्युबिलिटी काय केली जाते डिक्रीज केली जाते. बघा साधं सिंपल आहे वॉटरमध्ये जर ऑक्सिजन जास्त करायचं असेल तर आपण थंड करतो बरा बघा लक्षात ठेवा आणि थंड पाण्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं ते जर गरम केलं तर काय होतं ऑक्सिजन बाहेर निघून जातो. साधं सिंपल इट हॅपन्स इन द व्हेरी लिटल अमाऊंट बट हॅपन्स इन द ब्लड ऍज वेल. ब्लडमध्ये सुद्धा होतो पण कमी प्रमाणात होतो ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर वाढलं की ऑक्सिजन बाइंडिंग कपॅसिटी काय होते कमी होते बिकॉज ऍज देर इज अ डिक्रीज इन द डिफ्युजन ऑफ द ऑक्सिजन ऑर ऍज देर इज अ डिक्रीज इन द सोल्युबिलिटी ऑफ द ऑक्सिजन इन द ब्लड. सो इट इज द अनादर कंपोनंट क्लिअर. सो दीज आर द टू कंपोनंट्स इम्पॉर्टंटली कॉन्ट्रीब्युटिंग टू द ऑर इट अफेक्ट्स द ऑक्सिजन बाइंडिंग कपॅसिटी क्लिअर. आता दुसरा अजून कंपोनंट असलेला बघायला मिळतो वेगळ्या प्रकारचे कंपोनंट आपल्याला याच्यामध्ये असलेले बघायला मिळतील. दुसरा कंपोनंट आपल्याला सांगता येईल दॅट इज द इन्क्रीज इन द डायफॉस्फोग्लिसरेट दॅट इज अनदर कंपोनंट. इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ डाय
phosphoglycerate. It is a molecule formed in the glucose metabolism. Glucose metabolism, glycolysis a component of the concentration water, oxygen O2 binding capacity decreases. O2 binding to Hb decreases. कुठले कुठले कंपोनेंट आपल्याला याच्यावरती अफेक्ट करतात. एक CO2 और pH. CO2 and pH दोन्ही. पहिल्यांदा CO2 वेगळा करा पाहिजे, तर CO2 वाढला की ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी कमी होते, pH कमी झाला की ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी कमी होते, आणि तिसरा टेम्परेचर वाढलं की ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी कमी होते, आणि डायफॉस्फोग्लिसरेट किंवा DPG असं म्हटलं तरी चालेल. DPG short mode. If it increases, the oxygen binding capacity decreases. And therefore, these four different critical factors are responsible for binding of the oxygen to the hemoglobin, and therefore, oxygen carrying capacity of the hemoglobin is affected. Okay, that's the same phenomenon. When we plot the graph, of this oxygen binding and the oxygen partial pressure. जर आपण एखाद्या त्याचा डिटेल स्टडी करायचं झालं, हाऊ दिस पार्शियल प्रेशर अफेक्ट्स द ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी. आता तो आपण निगेटिव्ह जास्तीत जास्त बघितलं. इफ वी इन्क्रीजेस द पार्शियल प्रेशर, ऑक्सिजन बाइंडिंग इज इन्क्रीज. बघा दुसरा PPO2 increases the O2 binding to Hb. ही एक सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला लक्षात ठेवायचा. पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इफ वी इन्क्रीज ऍट दॅट टाइम ऑक्सिजन बाइंडिंग टू द हिमोग्लोबिन इन्क्रीजेस. बरोबर. बट हाऊ मच इट विल इन्क्रीज? इट विल इन्क्रीज टिल सॅच्युरेशन. Saturation. All the molecules of the hemoglobin are bound to the maximum number of the oxygen molecule. That is the saturation. All the hemoglobin molecules bound to the oxygen with the maximum number of the oxygen, and therefore there is a no further chance to bound with the oxygen. There is a no single hemoglobin molecule available to bind with the oxygen, and that is the saturation. ते काय आहे? Saturation. Saturation पर्यंत ते काय होतं? आपल्याला binding वाढत होतं. And so this binding of the hemoglobin and oxygen is called as a oxygen dissociation curve. त्याला काय म्हणायचं? Oxygen dissociation or it is the relation between oxygen binding and the oxygen binding and the partial pressure of the oxygen. It is the relation between oxygen binding and the partial pressure of the oxygen that forms the oxygen dissociation curve. And this curve, oxygen dissociation curve, is a sigmoid. Sigmoid, or you can simply say S shape. कसा असतो? एस शेप असतो. सिग्मोइड. सिग्मोइड कर्व माहिती आहे तुम्हाला, मी काही जास्त एक्सप्लेन करायची गरज. बघूया सिग्मोइड कर्व कसा असतो, आणि त्या कर्व मध्ये चेंजेस सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळते. हा कर्व फार महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. आणि कधी कधी याच्यावरती जास्त ट्रेस्ड क्वेश्चन विचारतात. ट्रेस म्हणजे लॉजिकल क्वेश्चन. याच्याच वरती लॉजिक वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतात. हजारो प्रश्न विचारले जाऊ शकतात. साधा सिम्पल ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व, ठीक आहे, ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व आहे. त्या ऑक्सिजन डिसोसिएशनच्या कर्व मध्ये आपल्याला दोन फॅक्टर लक्षात येतील. PPO2 खाली येणार, PPO2, आणि दुसरा आहे O2 बाइंडिंग किंवा HBO2. HBO2 सॅच्युरेशन.
सैच्युरेशन किती होतं, सो सैच्युरेशन इन टर्म्स ऑफ अ परसेंटेज, हे कशात मोजणार आपण, परसेंटेज मध्ये बोलणार, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 100%, 100% 100% सांगितलं ऑल द मॉलिक्युल्स ऑफ द हिमोग्लोबिन बाउंड टू द मॅक्झिमम नंबर ऑफ द ऑक्सिजन मॉलिक्युल. मॅक्झिमम म्हणजे किती, एक हिमोग्लोबिन चारला बाइंड होऊ शकतो, बरोबर. असा म्हणजे समजा आपल्याकडे 10 हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स आहेत, आपल्याकडे किती आहेत, 10 हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स. इफ दिस ओनली, बघा काय म्हणूयात आपण त्याला, जर ह्या 10 पैकी 2 किंवा 4 हिमोग्लोबिन मॉलिक्युल्स आहेत, पण ते 4 हिमोग्लोबिन काय झाले, 4 ऑक्सिजनला बाइंड झाले, बरोबर. प्रत्येक काय कशाला झाला, 4, म्हणजेच टोटल किती झाले, 16 O2 मॉलिक्युल झाले. मग किती झालं याचं सॅच्युरेशन परसेंटेज, किती झालं, 40%, बरोबर. त्याचं सॅच्युरेशन परसेंटेज किती झालं, 40% झालं. इफ इट बाइंड्स टू द 40 ऑक्सिजन मॉलिक्युल्स, 10 हिमोग्लोबिन बाइंड्स टू द 40 ऑक्सिजन मॉलिक्युल, दॅट विल बी द ऑल द हिमोग्लोबिन बाउंड टू द मॅक्झिमम नंबर ऑफ द ऑक्सिजन, दॅट विल बी द 100% सॅच्युरेशन, बरोबर. 100% सॅच्युरेशन. बघा जर आपण बघितलं तर हा कर्व जरा थोडासा सुरुवातीला लॅग फेज असेल, त्याच्यानंतर थोडीशी लॉग फेज असेल, अँड देन इट विल कम टू द हायएस्ट, दॅट इज द सॅच्युरेशन लेवल, दॅट इज द सिग्मॉइड, इट इज नॉर्मल. बट व्हॉट हॅपन्स इफ देर इज अ इन्क्रीज ऑर डिक्रीज इन द CO2, जर आपण बघितला तर हा नॉर्मल कर्व, इट इज अ नॉर्मल कर्व. सुरुवातीला हळूहळू बाइंडिंग होतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी जर असेल PO2 तर स्लो बाइंडिंग होतं, पण काही असा ठराविक कॉन्सन्ट्रेशन CO2 असलेलं, ऑक्सिजन असलेलं बघायला मिळतं, किंवा PO2 सॅच्युरेशन एक ठराविक अशी लेवल असलेली बघायला मिळते, देन इट विल ड्रास्टिकली इन्क्रीज. बट आफ्टर द मच मोर इन्क्रीज इन द पार्शियल प्रेशर ऑफ द ऑक्सिजन, देर विल नॉट बी फर्दर इन्क्रीज इन द ऑक्सिजन असोसिएशन ऑर डिसोसिएशन. म्हणून तुम्हाला लक्षात आलं असेल व्हॉट हॅपन इन द कोविड पेशंट, असले कोविड पेशंट मध्ये सुद्धा काय होतं, आपण म्हणतो ना ऑक्सिजन ऑक्सिजन काय येते, ते ऑक्सिजन डिसोसिएशन करून एनहान्स केलेलं आहे. काय वाटत असेल तुम्हाला, आता डोंट थिंक अबाउट दॅट हिमोग्लोबिन बाइंडिंग टू द ऑक्सिजन, बट इट इज द प्रॉब्लम विथ अ एक्सचेंज बिटवीन द अल्व्होलाय अँड द लंग्स, अल्व्होलाय अँड द ब्लड, अल्व्होलाय आणि ब्लड मधलंच आपल्याला एक्सचेंज होत नव्हतं ऑक्सिजन. कोविड पेशंट मध्ये अल्व्होलाय डॅमेज होतो, अँड देअरफोर देर इज अ थिक पल्प ऑर म्युकस सिक्रिटेड इन द अल्व्होलाय, अँड देअरफोर देर इज अ डिक्रीज डिफ्युजन ऑफ द ऑक्सिजन अक्रॉस द रेस्पिरेटरी मेम्ब्रेन. रेस्पिरेटरी मेम्ब्रेनच्या अक्रॉस काय कमी ऑक्सिजन डिफ्यूज होत होता, म्हणून काय करायचं, 104 पार्शियल प्रेशर आहे ना ते अजून वाढवायचं. काय करायचं, 104 MMHg जी आहे तर 200 MMHg करायचं, बरोबर. मग काय होईल, डिफ्युजन वाढेल, डिफ्युजन वाढलं की आपोआप बाइंडिंग तिकडं जास्त होईल, मग अशा पद्धतीनं ऑक्सिजन आपल्याला तिथं फिनॉमिनल असेल बघायला मिळेल. हे नॉलेज तिथं सुद्धा अप्लाय झालं, म्हणून लक्षात ठेवायचं हा कर्व फार महत्वाचा, म्हणून म्हटलं की वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणजे हे फक्त इथंच नाही तर तिकडे सुद्धा महत्वाचं, तिकडे सुद्धा महत्वाचं, कुठं, इंटर एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये सुद्धा महत्वाचं. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये तर आहेच आहे, पण एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये सुद्धा हा पार्शियल प्रेशरचा कर्व आपल्याला लॉजिकली आपल्याला अंडरस्टँड करता येऊ शकतो, ठीक आहे. बघा वेन वी थिंक ऑफ द देर इज अ इन्क्रीज इन द CO2, CO2 जर वाढला तर काय होणार आहे बघा, हाऊ दिस डिसोसिएशन कर्व फॉल. बघा CO2 जर जास्त असेल तर इफ देर इज अ इन्क्रीज इन द CO2 लेवल, देन इनिशियल मे बी स्लाइटली लोअर, अँड देन देअर विल बी द शिफ्ट इन द कर्व, शिफ्ट इन द कर्व, कर्व आपल्याला शिफ्ट झालेला टू द राईट,
कुठे शिफ्ट जातो, शिफ्ट होतो तो राईटला शिफ्ट, मी असा उभा राहिलो तर माझ्या राईटला शिफ्ट, बरोबर लक्षात ठेवायचं. वेन CO2 PCO2 इज हाई इन द ब्लड, ब्लड मधला विचार करतो, PCO2 जर आपल्याला जास्त असेल तर किंवा CO2 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर राईटला शिफ्ट होईल. म्हणजेच काय, म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, फॉर द असोसिएशन बिटवीन द ऑक्सिजन अँड हिमोग्लोबिन, म्हणजे हिमोग्लोबिनचं सॅच्युरेशन होण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन काय पाहिजे, जास्त पाहिजे, बरोबर. फॉर एक्झाम्पल आता जर आपण बघितलं एक 50% सॅच्युरेशन जर आपण बघितलं इथं होतं, बरोबर 50% सॅच्युरेशन काय होत इथं होत, किती कुठे काय आपल्याला असं काही सांगायचं. आता दुसरं 50% सॅच्युरेशन मग कुठं होणार आहे बघा, त्याच्यासाठी पीओ टू किती लागणार आहे, इट विल इन्क्रीज, ऑक्सिजन जास्त लागणार, ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन सॅच्युरेशन साठी जास्त लागणार, बरोबर, बिकॉज देर इज अ डिक्रीज इन द ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी टू द हिमोग्लोबिन बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन द पीसीओ और सीओ टू कॉन्सन्ट्रेशन, क्लियर. दुसरी कंडिशन असलेली बघा, इफ वी डिक्रीज द कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन इन द ब्लड एट दॅट टाइम व्हॉट विल हॅपन, इफ वी डिक्रीज द कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन इन द ब्लड एट दॅट टाइम दिस कर्व विल बी शिफ्टेड टू द लेफ्ट. सीओ टू जर आपल्याला जास्त कमी झालेला बघायला मिळाला, सीओ टू जर कमी असेल तर हा कुठं शिफ्ट होतो, लेफ्टला शिफ्ट होतो, लक्षात ठेवायचं. आता दुसरी गोष्ट, पीएच जर वाढला तर कुठं शिफ्ट होईल, इफ वी पीएच इन्क्रीज देन इट विल शिफ्ट टू द लेफ्ट अँड इफ वी इफ वी डिक्रीज द पीएच इट विल शिफ्ट टू द राईट, क्लिअर, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. म्हणून इफ वी इन्क्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द डायफॉस्फोग्लिसरेट डीपीजी देन व्हेअर विल बी द शिफ्टिंग ऑफ दिस कर्व, बघा डीपीजी काय करतात, इट डिक्रीजेस द ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी टू द हिमोग्लोबिन देन व्हॉट विल हॅपन, दिस कर्व विल शिफ्ट टू द राईट, क्लिअर. म्हणजे फॉर द सॅच्युरेशन required amount of the oxygen or required pressure of the oxygen will be increased. Dissociation म्हणजे ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी कमी झाली की ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला जास्त करावं, बरोबर, आपल्याला काय करावं लागतं, जास्त करावं लागतं, म्हणजेच काय आपल्याला मार्क कमी पडले की आपल्याला अभ्यास वाढवावा लागतो, असं असंच ना, तर कमी करता नाही, बरोबर. म्हणजेच जे जे निगेटिव्ह फॅक्टर आहे, म्हणजे असं नाही की आपल्याला मार्क वाढले की आपण अभ्यास कमी करायचा, असं कधीच करायचं नाही, नाही तर म्हणणार कर मध्ये शिकलोय आपण, आता मार्क वाढले आता कमी करूया अभ्यास, असं काय, ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की ज्या ज्या वेळेस आपल्याला निगेटिव्ह फॅक्टर्स आपल्याकडे वाढतात त्यावेळेस आपल्याला पॉझिटिव्ह म्हणजेच पीसीओ टू आपल्याला सॉरी पीओ टू आपल्याला वाढवावा लागतो. तर अशी एक गोष्ट आपल्याला इथं लक्षात, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड इन द टिश्यू, टिश्यू मध्ये फॉर एक्झाम्पल एज आय सेड अर्लियर दॅट ऑक्सिजन बाउंड टू द हिमोग्लोबिन इज रिव्हर्सिबल बाउंड, इट इज रिव्हर्सिबल बाइंडिंग, त्याला आपण रिव्हर्सिबल बाइंडिंग म्हणतो. बट वन्स बाउंड ऑक्सिजन टू द हिमोग्लोबिन हाऊ इट गेट डिसोसिएटेड फ्रॉम द हिमोग्लोबिन इन द टिश्यू, टिश्यू मध्ये गेल्यानंतर हा ऑक्सिजन कसा रिलीज केला जातो, बरोबर, कारण एक तर बाइंड झालाय, बाइंड झाल्यानंतर कसा निघेल, दॅट इज अनदर क्वेश्चन. देन द अँसर इज हियर इन द टिश्यू सीओ टू कॉन्सन्ट्रेशन इज हायर, टिश्यू मध्ये काय सीओ टू चं कॉन्सन्ट्रेशन हायर बिकॉज देर इज युटिलायझेशन ऑफ ऑक्सिजन अँड रिलीज ऑफ द कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन तिथे वापरला जातो टिश्यू मध्ये आणि कार्बन डायऑक्साइड काय केला जातो, रिलीज केला जातो, अँड देअर फोर वॉट हॅपन्स द कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन इन द टिश्यू इज हायर अँड देअर फोर देर इज अ डिसोसिएशन, म्हणजे पीसीओ टू काय लागणार आहे त्यांना असोसिएट होण्यासाठी जास्त लागणार आहे, पण पीसीओ टू सॉरी पीओ टू जास्त लागणार आहे, पण पीओ टू जास्त आहे का टिश्यू मध्ये, नाही कमी आहे,
and therefore there is a fast dissociation between the oxygen and hemoglobin in the tissue because there is an increase in the CO2. बरोबर म्हणून आपल्याला CO2 ज्या ज्या वेळेस आपण टिश्यू मध्ये विचार करू त्यावेळेस टिश्यू मध्ये काय होतं डिसोसिएशन होतं कशामुळे होतं तर हा कर्व लक्षात ठेवा म्हणून त्याला ऑक्सिजन असोसिएशन कर्व म्हणण्यापेक्षा त्याला काय म्हटलंय ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व म्हटलंय बिकॉज दिस डिसोसिएशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट डिसोसिएशन सुद्धा काय इम्पॉर्टंट आहे कारण ऑलवेज ऑक्सिजन बाउंड टू द हिमोग्लोबिन इज नॉट यूजफुल ऑक्सिजन बाउंड टू द हिमोग्लोबिन इज नॉट यूजफुल बट दॅट ऑक्सिजन मस्ट बी रिलीज ऍट द रिक्वायर्ड पॉइंट दॅट इज इन टू टिश्यू टिश्यू मध्ये तो ऑक्सिजन रिलीज पण केला पाहिजे बरोबर कधी कधी काय होतं काही असे डिसीज आहेत की त्याच्यामध्ये ऑक्सिजन एकदा बाइंड झाला की त्याला रिलीजच होत नाही मग अशा वेळी त्याचा उपयोग आहे का हिमोग्लोबिनला बाइंड होऊन काही उपयोग नाही हिमोग्लोबिनला फक्त काय काम केलं पाहिजे ट्रान्सपोर्टरचं काम केलं पाहिजे बरोबर म्हणजे बघा एखाद्या माणसाकडे आपण पत्र आहे समजा पत्र आपण पोस्टमन कडे दिलं आणि त्या पोस्टमन तिकडे दिलंच नाही काय उपयोग आहे त्याचा नाही तसं हा हिमोग्लोबिन जर ऑक्सिजन कॅरी केला तर ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी तो डिलिव्हर पण केला पाहिजे अँड दॅट अकर्स ड्यू टू द दिस फेनॉमेनॉन क्लिअर ऑक्सिजन जर वाढला कार्बन डायऑक्साईड जर वाढला तर ऑक्सिजन डिसोसिएशन जास्त होतं ऑक्सिजन डिसोसिएशन वाढतं लक्षात ठेवा म्हणजे दुसरं एक वाक्य मी इथे लिहितो इफ सीओ टू इन्क्रीजेस ऍट दॅट टाइम ओ टू डिसोसिएशन ऑल्सो इन्क्रीजेस याच्या अकर्स इन द टिश्यू हे कुठं होतं टिश्यू मध्ये आणि सेम फेनॉमेन अकर्स अपोजिटली इन द अल्युअर अल्युअरमध्ये तो फेनॉमेन विरुद्ध झालेला बघा ठीक आहे सो देर आर टू डिफरंट काइंड ऑफ द इफेक्ट रिकॉग्नाइज्ड फॉर दिस कॉन्सेप्ट ह्या कॉन्सेप्ट साठी दोन वेगळ्या प्रकारचे आपल्याला इफेक्ट आपल्याला बघायचे आहे त्याच्यातला पहिला इफेक्ट आहे बोहर्स इफेक्ट बोहर इफेक्ट बोहर नावाच्या शास्त्रज्ञानं हा शोधून काढला म्हणून त्याला बोहर इफेक्ट असं म्हटलं काय इथं बघा शिफ्ट इन द हा नॉर्मल आहे लक्षात नॉर्मल डिसोसिएशन कर शिफ्ट इन द ऑक्सिजन डिसोसिएशन कर इन रिस्पॉन्स टू कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन काय म्हटलं मी कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशनच्या रिस्पॉन्स मध्ये शिफ्ट इन द डिसोसिएशन कर इज नथिंग बट द बोहर इफेक्ट बघा shift in dissociation oxygen dissociation curve oxygen dissociation curve with apun kay mhanuya tala change in the po2 asa pco2 sign with changes in PCO2 in blood CO2 चं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं की कशामध्ये शिफ्ट होतो ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व मध्ये शिफ्ट होतो आयदर इफ इट इन्क्रीजेस इट विल शिफ्ट टू द राईट इफ इट विल इट इज डिक्रीजेस ऍट दॅट टाइम इट विल शिफ्ट टू द लेफ्ट क्लिअर हे लक्षात ठेवायचं बरं का त्याच्यावरती बघा इफ देर इज अ इन्क्रीज इन द सीओ टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ब्लड देन द ऑक्सिजन डिसोसिएशन कर विल शिफ्ट टू राईट लेफ्ट आपल्याला काय कळतं मग तिथं हे लॉजिक लावून आपल्याला विचार करावा लागतो त्याच्याऐवजी डोक्यात एकदा फिट ठेवलं ह्या टेक्निकल बाबी तुम्ही हे जर कर लक्षात ठेवला आणि असे काही बार टेक्निकल गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी लक्षात ठेवलं तर तुम्हाला लगेच क्लिक होऊन ते आन्सर बरोबर ठीक आहे इट इज अ बोहर इफेक्ट दुसरा आपल्याला इफेक्ट असलेला बघायला मिळतो तो जरासा वेगळा आहे दॅट इज अ हार्डेन्स इफेक्ट हार्डेनचा इफेक्ट आपल्याला वेगळा असलेला बघायला मिळतो हार्डेन बट दॅट इज डिपेंडेंट ऑन द पीएच ठीक आहे याच्या पुढचा फक्त हा कार्बन डायऑक्साईड बद्दल सांगतो
यांनी जो एक्सपेरिमेंट केला बोर्ने एक्सपेरिमेंट केला तर CO2 बद्दल केला पण त्याचा मेकॅनिझम काय सांगितलं ठीक आहे ऑक्सिजन डिसोसिएशन तर स्टडी केला पण तो कसा स्टडी केला फक्त कार्बन डायऑक्साइडचं कॉन्सन्ट्रेशन कमी करून आणि वाढ पण हाल्डेनने त्याला विचारलं हाऊ डज इट हॅपन त्याचा आंसर आपल्याला पीएच मध्ये मिळतो बरोबर इथं सुद्धा काय की चेंज इन किंवा त्याचे टर्म आपल्याला लक्षात येईल देयर इज अ डिक्रीज इन पीएच ऑफ ब्लड पीएच फक्त चेंज इन पीएच असं म्हणतो किंवा डिक्रीज इन पीएच Decrease in pH of blood. Blood चा pH आपल्याला डिक्रीज होतो कधी डिक्रीज होतोय बघा as number of hydrogen ion, especially in the oxygen dissociation or oxygen association with the hemoglobin. Hemoglobin बरोबर ऑक्सिजनचं असोसिएशन झालं की pH काय होतं आपल्याला डिक्रीज झालेला बघायला मिळतो म्हणून काय म्हणायचं त्याला डिक्रीज इन द पीएच इन रिस्पॉन्स टू ऑक्सिहिमोग्लोबिन बघा अजून एक कॉन्सेप्ट पुन्हा एकदा आपण स्टडी करू O2 इज देअर प्लस HP इज देअर बट दिस HP इज विथ अ सम काइंड ऑफ द मॉलिक्युल्स काही मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे एलिमेंट असतात हा ऑक्सिजन ज्या वेळेस बाइंड होतो देअर विल बी रिलीज ऑफ द एच प्लस बरोबर ज्या वेळेस हा ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन एकत्र येणार आहे त्याला रिड्यूस्ड एचबीएस म्हणतो आपण विदाउट ऑक्सिजन काय म्हणतो रिड्यूस्ड एचबीएस हायड्रोजन आयन्स आर बाउंड टू द हिमोग्लोबिन ज्या ठिकाणी ऑक्सिजन बाइंड होणार आहे त्या ठिकाणी कोण बाइंड झालेला असतो ऑलरेडी हायड्रोजन आयन बाइंड झालेला असतो लक्षात ठेवायचं हायड्रोजन आयन बाइंड झालेला असतो तर काय होतं या हाल्डेन इफेक्ट मध्ये काय होतं की ऑक्सिजन जर बाइंड झाला हिमोग्लोबिनला तर HbO2 तयार होतो आणि जो हायड्रोजन बाइंड झालेला आहे हिमोग्लोबिनला तो काय होतो रिलीज झालेला बघा मी एच प्लस बरोबर अँड दिस एच प्लस दॅट इज फॉर्मेशन ऑफ द ऑक्सी हिमोग्लोबिन लीड्स टू द डिक्रीजिंग पीएच ऑफ ब्लड बरोबर डिक्रीजिंग पीएच ऑफ This leads to the release of the carbon dioxide. बघा आता काय होतो हा काय करतो कार्बन डायऑक्साइड रिलीज करतो कोण हा एच एच प्लस काय करणार आहे सीओ टू रिलीज करणार आहे कसा रिलीज करणार आहे बघा आपलं काम याचं संपलं म्हणजेच ह्या हाल्डेन इफेक्टचा दोन वेगळ्या पद्धतीने आपल्याला हा डिक्रीज इन पीएच इन रिस्पॉन्स टू द ऑक्सी हिमोग्लोबिन leads to the CO2 release complete statement ठीक आहे बघा HHB plus O2 reduced HB HHB म्हणजे काय reduced HB it will leads to the HBO2 oxidized HB आता oxidation झाला आणि oxygen added झाला म्हणून oxyhemoglobin plus H plus this H plus leads to the combining or it combines with the HCO3 minus bicarbonate ions barobar bicarbonate then what will happen immediately it will form a H2CO3 then it will immediately get dissociated into the H2O plus CO2 साधं सिंपल काय महत्वाचं एच प्लस आयन काय झाले ते कुठे होते बघा अलिओरामध्ये होतं अलिओरामध्ये काय होतंय एच प्लस आयन कशाने तयार झाले ऑक्सिजन बाइंड टू द हिमोग्लोबिन अँड देर इज इन्क्रीज इन द एच प्लस आयन डिक्रीज इन द पीएच पीएच डिक्रीज झालंय काय होतं दिस एच प्लस आयन बाइंड्स टू द बायकार्बोनेट आयन इन द आरबीसी मधला बायकार्बोनेट आयन बरोबर ते कंबाईन झाले बायकार्बोनेटचं काय झालं कार्बोनिक ऍसिड बरोबर कार्बोनिक ऍसिड इज अनस्टेबल कार्बोनिक ऍसिड स्टेबल आहे का नाही लेस स्टेबल कंपाऊंड सो दिस गेट डिसोसिएटेड इन टू द वॉटर अँड द कार्बन डायऑक्साइड दिस कार्बन डायऑक्साइड इन्क्रीजेस द पी सीओ टू इन द
blood in the capillary of alveoli, and therefore there is an increase and that will be given out immediately. हा हे कुठं होतं सगळं? ब्लड कॅपिलरी. कुठल्या ब्लड कॅपिलरी मध्ये? अलिओलाच्या ब्लड कॅपिलरी. त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साइड लगेच सोडून दिला. बरोबर. कशाच्या रिस्पॉन्स मध्ये? ऑक्सिजन बाउंड टू द हिमोग्लोबिन. क्लिअर? साधं सिंपल आपल्याला लागेल. दिस इज द हार्डिन्स इफेक्ट. याला काय म्हणायचं? हार्डिन्स इफेक्ट. सो ऑक्सिजन बाइंडिंग टू द हिमोग्लोबिन इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिसोसिएशन ऑफ द कार्बन डायऑक्साइड इनडायरेक्टली और कार्बन डायऑक्साइड रिलीज. दैट इज द हार्डिन इफेक्ट. याला काय म्हणायचं? हार्डिन इफेक्ट असं. क्लियर? बघा कुठले कुठले इफेक्ट महत्वाचे आपल्याला इथं आलेली बघायला लक्षात राहील. तर अशा पद्धतीनं आपल्याला ऑक्सिजन घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड रिलीज केला जातो. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं महत्वाच्या. सो ओनली टू कंपोनेंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्ट ऑफ द ऑक्सिजन. दॅट इज द ब्लड प्लाझ्मा 3% and the RBCs, that is the hemoglobin, about 97%. Clear? Oxygen transport clear. याच्यात काय शंका आहे का सांगा? त्याच्यानंतर आपण कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट बघणार आहोत. कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट. दिस हिमोग्लोबिन इज ऑल्सो हॅव अ हायर अफिनिटी. लक्षात ठेवायचं. आता जर बघितलं अफिनिटी एक कॉन्सेप्ट आपण जरासा थोडासा बघूया. HBG affinity. HB has more affinity towards the O and less याच्यामध्ये जास्त असते. CO2 बद्दल कमी असते. CO2 बिकॉज दिस हिमोग्लोबिन ऑल्सो बाइंड टू द CO2. CO2 बरोबर सुद्धा दिस कार्बन डायऑक्साइड बाइंड होऊ शकतो. बट दॅट इज द कार्ब एमिनो हिमोग्लोबिन. तो काय तयार करतो? कार्ब एमिनो हिमोग्लोबिन. पण त्याची बाइंडिंग कपॅसिटी काय? कमी आहे. म्हणून ऑक्सिजन ऑलवेज बाइंड्स टू द हिमोग्लोबिन. क्लियर? बट देर इज अनादर कंपोनंट दॅट इज अ सीओ कार्बन मोनॉक्साइड विच हॅज अ हायर बाइंडिंग कपॅसिटी टू द हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन बरोबर बाइंडिंग कपॅसिटी एफिनिटी कुणाची सगळ्यात जास्त? कुणाची एफिनिटी आहे? कार्बन मोनॉक्साइड. लक्षात ठेवा, कार्बन मोनॉक्साइड बाइंड्स highly with a hemoglobin than the oxygen as well. Oxygen ची तर आहेच आहे, पण ऑक्सिजन पेक्षा जास्त अफिनिटी कुणाची आहे हिमोग्लोबिन बद्दल? सीओ. लक्षात ठेवा, सीओ. कार्बन डायऑक्साइड कमी, पण सीओ जास्त. क्लिअर? लक्षात ठेवायचं. मग काय होईल? इफ देर इज अ सीओ देन वॉट विल हॅपन? देर विल नॉट बी बाइंडिंग ऑफ द ऑक्सिजन टू द हिमोग्लोबिन. इन्स्टेड देर इज अ बाइंडिंग ऑफ द CO with a hemoglobin. Clear? Baka. CO poisoning as well. Poisoning. CO poisoning. Carbon monoxide poisoning. Okay. Carbon monoxide poisoning. This CO and oxygen O2 have सेम बाइंडिंग साइट. बाइंडिंग साइट ऑन HB. HB वरती दोघांची बाइंडिंग काय साइट काय आहे? सेम. देर इज नो डिफरंट बाइंडिंग साइट फॉर द कार्बन मोनॉक्साइड अँड कार्बन सॉरी ऑक्सिजन. कार्बन मोनॉक्साइड अँड ऑक्सिजन त्या दोघांसाठी वेगवेगळी बाइंडिंग साइट आहे का? नाही. बाइंडिंग साइट दोघांची सेम. CO2 सॉरी कार्बन मोनॉक्साइड सीओ हॅज हायर अफिनिटी दॅन कार्बन मोनॉक्साईडची अफिनिटी ऑक्सिजन पेक्षा सुद्धा जास्त आहे. कोणाबद्दल? एचबी बद्दल. टू बरोबर. ह्या दोन कॉन्सेप्ट लक्षात. आता CO बाइंडिंग पॉइजनिंग मध्ये काय? वेन एव्हर देर इज अ इन्क्रीज इन द CO प्रेझेन्स इन द प्रेझेन्स ऑफ द कार्बन मोनॉक्साइड इन द पेरिफेरी ऍट दॅट टाइम इमिडिएटली दिस कार्बन मोनॉक्साइड गोज अँड बाइंड्स टू द हिमोग्लोबिन अँड देन डिक्रीजेस द हिमोग्लोबिन बाइंडिंग टू द ऑक्सिजन.
ऑक्सिजनला हिमोग्लोबिनचं बाइंडिंग काय केलं जातं, कमी केलं जातं, डिक्रीज केलं जातं, अँड देअरफोर देअर कॅन बी द डिक्रीज इन द ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द हिमोग्लोबिन, अँड सो देअर इज अ लो ऑक्सिजन लेवल इन द ब्लड, लो ऑक्सिजन लेवल इन द ब्लड. बरोबर? देन व्हॉट हॅपन्स इफ देअर इज अ लो ऑक्सिजन लेवल इन द ब्लड, दॅट पर्सन मे गो इन द कोमा, सफोकेशन, हायपॉक्सिया. दिस विल रिझल्ट when we have this carbon monoxide poisoning, it will result in the hypoxia and then it will go into the coma and finally it will be the death, because carbon monoxide has a higher affinity to the hemoglobin, therefore all the hemoglobin binds with the carbon monoxide and therefore no hemoglobin is free to bind with the ऑक्सिजन. ऑक्सिजन बरोबर बाइंड व्हायला कुठलाही हिमोग्लोबिन नाही. क्लिअर? कधी कधी तुम्हाला लक्षात येईल की जे लोक इंजिन वर्क करतात, इंजिन वर्कर्स, इंजिन रूम मध्ये काम करतात, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतो, याच्या अगोदर रिसर्च करत असताना मी मोठ्या मोठ्या जहाजेवर असायचो, जसं ते दार्जिलिंग वगैरे ते मोठ्या जहाजेवर सफरीला जायचे ना, तसं आम्ही 3-3 महिने जायचो, मी गेलेलो 1-1, 2-2 महिने आम्ही गेलेलो. त्यावेळेस मोठी जहाज असते, त्याचं एक इंजिन पीठ असत, जसं आता एरोप्लेनचं कॉकपीठ असतं तसं त्याचं इंजिन पीठ असत. तर त्या पीठमध्ये एकदा दोनदा जाण्याचा प्रयत्न केला, आय कुड नॉट गेट, कारण तिथे गेल्यानंतर एवढं सफोकेशन व्हायचं, एवढं सफोकेशन व्हायचं की मागायचं ते ह्या फेनॉमेनमधून आम्हाला लक्षात येईल. कारण तिथे काय इंजिन कंबशन ज्यावेळेस होतं, कंबशन ऑफ फ्युएल इज लिडिंग टू द रिलीज ऑफ द कार्बन मोनॉक्साईड. बघा, फ्युएल पेट्रोल असेल, डिझेल असेल, त्याच्यातनं काय बाहेर पडतं, कार्बन मोनॉक्साईड बाहेर, कार्बन डायऑक्साईड पेक्षा कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो, लक्षात ठेवायचं, कार्बन डायऑक्साईड नाही बाहेर पडतो, बर्निंग मधून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, पण कंबशन मध्ये बर्निंग आणि कंबशन पूर्ण वेगळं, लक्षात ठेवा, माहिती आहे तुम्हाला, केमिस्ट्री मध्ये जास्त माहित असेल, ठीक आहे. सो कार्बन डायऑक्साईड पेक्षा कार्बन मोनॉक्साईड रिलीज होतो, आणि कार्बन मोनॉक्साईड जर रिलीज झाला तर एका रूम मध्ये बंद असतो, बरोबर, इट इज नॉट हॅव्हिंग अ एक्झॉस्ट. बर्निंग मध्ये सुद्धा आपल्याला कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण बऱ्यापैकी असलेलं बघायला मिळतं, म्हणूनच मोठे मोठे हॉटेल्स असतात, कंटिन्युअसली त्यांचे बर्नर्स बर्न होत असतात, म्हणून त्यांना एक्झॉस्ट फॅन्स असतात. काय एक्झॉस्ट फॅन्स असतात? टू डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. प्रत्येक हॉटेलच्या किचन मधून कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो, किंवा बर्निंग फ्युएल जे आहेत सगळे, केरोसिन असेल, डिझेल असेल, पेट्रोल असेल, याच्यातून कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या माणसाला कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग झालेलं बघायला मिळतं. अशा सुद्धा घटना घडलेल्या आहेत. अगोदरच्या काळामध्ये किचन जे असायचे ते अशा बंद खोलीमध्ये असायचे, आणि स्टोव असायचे, रॉकेटचे स्टोव असायचे, तर केरोसिन स्टोव, ठीक आहे, त्या केरोसिन स्टोववरती स्त्रिया काम करायच्या, नवीन लग्न झालेल्या बायका तिथं काम करायच्या, स्वयंपाक करायचा, मग काय भरपूर वेळ लागायचा त्यांना, तास दोन तास, आणि सारख्या कार्बन मोनॉक्साईडच्या संपर्कात यायचे. मग असे सुद्धा किस्से झालेले होते की त्यांना चक्कर आली, पडल्या कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंगमुळे, आणि त्यांच्या साडीनं वगैरे पेट घेतला आणि त्या जळून मेलेल्या, आणि नंतर त्या सासू सासऱ्यांना छळ केला म्हणून वगैरे बातम्या आलेल्या. हे केसेस झाल्यानंतर, सॉल्व्ह झाल्यानंतर कळालं की इट इज अ कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग, नॉट अ आदरते, ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं येतात, ह्या कार्बन मोनॉक्साईड. सो हाऊ वी कॅन ट्रीट दिस कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग विथ अ रिप्लेसिंग द ऑक्सिजन. मग काय करायचं, ज्या माणसाला कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग होईल त्या माणसाला काय करायचं, कार्बन मोनॉक्साईड रिप्लेस करण्यासाठी ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं, बस, साधं सिंपल, काय नाही, ऑक्सिजन मास्क लावायचा, ऑक्सिजनचं PO2 वाढवायचं, जास्त वाढवलं की त्या प्रपोर्शन मध्ये लगेचच कार्बन मोनॉक्साईड डिसोशिएट, कार्बन मोनॉक्साईड डिसोशिएट होऊ शकतो, पण त्याचं ऑक्सिजनचं प्रमाण मात्र जास्त असलं पाहिजे, ठीक आहे. तर अशी गोष्ट आपल्याला इथं एक अजून मेन्शन करणं गरजेचं, ही एक गोष्ट लक्षात, बिकॉज दिस कार्बन मोनॉक्साईड डू हॅव हायर ऍफिनिटी टू द हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिनची बरोबर हायर ऍफिनिटी असं तुम्ही बघाना, ठीक आहे. सो अनादर इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट वी कॅन सी, दॅट इज अ ट्रान्सपोर्ट ऑफ द CO2 इन द ब्लड.
CO2 ट्रांसपोर्ट ब्लड मधून एक दुसरा महत्त्वाचा कॉन्सेप्ट आपल्याला असलेला बघायला मिळतो. इथं सुद्धा काही महत्त्वाचे फेनॉमेनॉन असलेले बघायला मिळतात. देर आर थ्री डिफरंट वे. जसं आता आपण बघितलं ऑक्सिजन कॅरिंगचा ट्रान्सपोर्टसाठी किती मार्ग आहेत, दोन मार्ग आहेत, दोन मार्ग आहेत, प्लाझ्मा आणि आरबीसी. बरोबर, इथं तीन वेगळ्या प्रकारचे मार्ग, तीन वेगळ्या प्रकारचे मार्ग. एक साधा सिंपल प्लाझ्मा, कार्बन डायऑक्साइड गेट डिफ्यूज इन टू द प्लाझ्मा अँड देन ट्रान्सपोर्ट इन द फॉर्म ऑफ CO2 गॅस म्हणूनच ट्रान्सपोर्ट केला जातो. इट इज अबाउट 7% बिकॉज दिस CO2 हॅज मोर सोलिबिलिटी दॅन द ऑक्सिजन. CO2 ची सोलिबिलिटी काय, प्लाझ्मा मध्ये ऑक्सिजन पेक्षा जास्त आहे म्हणून तो जास्त कॅरी करतो असं. ठीक आहे, अनदर इम्पॉर्टंट वी कॅन से दॅट इज अ बाय कार्बोनेट आयन. बायकार्बोनेट आयन्स. ठीक आहे, अँड थर्ड वी कॅन सी हिमोग्लोबिन. तीन वेगळ्या प्रकारचे मार्ग, साधा सिंपल, बाकीचे काही जास्त आपल्याला विचार करायची गरज नाही. हे साधे सिंपल मार्ग आपल्याला असलेले बघायला मिळतात. विथ इन द प्लाझ्मा, प्लाझ्मा मध्ये काय, प्लाझ्मा मध्ये काय होतं, देर आर मेनी डिफरंट काइंड ऑफ द लार्ज नंबर ऑफ द अदर मॉलिक्युल्स प्रेझेंट इन द प्लाझ्मा. दिस CO2 गेट कंबाइंड विथ द H2O अँड इट विल बी ट्रान्सपोर्टेड एज अ CH2CO3. बरोबर, H2CO3 असा आपल्याला सिंपल ट्रान्सपोर्ट केला. दिस इज द रिव्हर्सिबल रिएक्शन. अगेन वी हॅव सेड ही सुद्धा काय रिव्हर्सिबल रिएक्शन आपल्याला असलेली बघायला मिळते. ज्या ज्या वेळेस प्लाझ्मा मधून कार्बन डायऑक्साइड कॅरी केला जाईल त्या त्यावेळेस जिथं कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी असेल तिथं डिसोसिएशन, कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण वाढलं की कार्बोनिक ऍसिडचं प्रमाण वाढेल आणि कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी झालं की कार्बोनिक ऍसिड डिसोसिएट होऊन कार्बन डायऑक्साइड रिलीज होईल. अशा पद्धतीनं आपण, कारण जर आपण टिश्यू मध्ये गेलो, इन द टिश्यू देअर इज अ इन्क्रीज इन द कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन इन द टिश्यू अँड देअर फॉर देअर इज अ फॉर्मेशन ऑफ अ कार्बोनिक ऍसिड. कार्बोनिक ऍसिडचं तिथं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं अँड देअर फॉर कार्बोनिक ऍसिड इज ट्रान्सपोर्टेड टू द लंग. इन द लंग कार्बन डायऑक्साइड लेवल इज लो अँड देअर फॉर देअर इज अ डिसोसिएशन ऑफ द कार्बोनिक ऍसिड इन टू द कार्बन डायऑक्साइड. क्लिअर, तर अशा पद्धतीनं आपल्याला पहिलं प्लाझ्मा थ्रू आपल्याला हे ट्रान्सपोर्ट झालेलं बघायला. इट इज नॉट अ सपोर्टेड विथ एनी काइंड ऑफ एन्झाइम. इट इज अ व्हेरी पॅसिव्ह प्रोसेस. ही सगळी पॅसिव्ह प्रोसेस असलेली बघायला. क्लिअर, सो अनदर काइंड ऑफ द बाय कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. सो विल स्टॉप हियर. थँक्यू.